नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा. डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आयुर्वेद शास्त्रानुसार बाल्यावस्थेमध्ये कफदोष, तारुण्यावस्थेमध्ये पित्तदोष आणि वार्धक्यावस्थेमध्ये वातदोषाचं प्राबल्य असतं. त्यामुळे त्या त्या वयामध्ये त्या त्या विशिष्ट दोषाचे आजार होणं हे खूप स्वाभाविक आहे. पण आजकाल आपली जी लाईफस्टाईल झालेली आहे, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, यामुळे पूर्वी साठीनंतर जे वातदोष वाढल्यामुळे वाताचे विकार व्हायचे, आजकाल अगदी टिशी चायशी मध्ये सुद्धा याचं जे प्रमाण आहे ते आपल्याला सर्रास पाहायला मिळतं. आणि त्यातच वातदोष जो आहे तो सर्व दोषांमध्ये बलवान श्रेष्ठ सांगितलेले आहे, त्यामुळेच त्याचे सर्वात जास्त जवळपास 80 आजार आढळतात. आणि या वाढलेल्या वाताला जर का आपण वेळीच नियंत्रणात नाही ठेवलं तर त्यातून अनेक गंभीर, अतिशय त्रासदायक, कधीही कायमस्वरूपी बरे न होणारे असे आजार मागे लागू शकतात. त्यामुळेच या वातदोष हा शरीरातील वाढलेला आहे हे नेमकं ओळखायचं कसं, त्याची कारणं काय, तो वाढतो कशामुळे, वाताला नियंत्रित करण्यासाठी आहार कसा असावा, त्यासाठीचे सोपे घरगुती 5 उपाय कोणते आहेत, अतिशय रामबाण असणारे आयुर्वेदिक औषधी कोणत्या घ्यायच्या, पंचकर्म कोणतं करायचं, याचीच संपूर्ण माहिती आजच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, आवडला तर लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि हो, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच आरोग्यविषयक माहितीचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आपल्यापैकी अनेकांना वात म्हणजे दुखणं असं वाटतं, तर असं अजिबातच नाहीये. आयुर्वेद शास्त्रानुसार वाताला खूप जास्त महत्व दिलेलं आहे, तो शरीरासाठी अत्यंत आवश्यक असा घटक आहे. वाताचेच प्राण, उदान, व्यान, समान आणि अपान असे 5 प्रकार सांगितलेले आहेत. त्यानुसार त्यांची कार्य देखील वेगवेगळी आहेत. प्रमुख कार्यांमध्ये शरीराला उत्साह प्रदान करणं, श्वसनाचं कार्य, शरीरातील टाकाऊ पदार्थ म्हणजेच मल हे शरीराबाहेर काढून टाकणं, आपले 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, तसंच इतर जे दोष आहेत पित्त, कफ, सप्त धातू यांचा समतोल ठेवणं, त्यांच्या कार्यावर नियंत्रण ठेवणं, अशी अनेक महत्वाची कामं जी आहेत ती या वातदोषाकडून केली जातात. वाढण्याची कारणं, लक्षणं, उपाय जाणून घेण्यासाठी प्रत्येकाने त्याचे गुण जे आहेत ते माहीत करून घेणं, समजून घेणं खूप आवश्यक आहे. त्यासाठी आयुर्वेदामध्ये सूत्र सांगितलेलं आहे, तत्र वृक्ष लघु शीत खर सूक्ष्म चल अनिलहा. यातील पहिलं म्हणजे वृक्ष हा कोरड्या गुणाचा आहे, त्यामुळेच वात वाढला की त्वचा जी आहे ती कोरडी पडते, लघु म्हणजेच हलका आहे. त्यानंतर शीत म्हणजेच तो थंड गुणाचा सांगितलेला आहे, खर म्हणजेच खडबडीत, म्हणूनच वातदोष वाढला की त्वचा जी आहे ती खडबडीत होते, सूक्ष्म म्हणजेच डोळ्यांना न दिसणारा परंतु त्याचं अस्तित्व जाणवणारा, चल म्हणजेच चंचल सतत फिरणारा, एका जागी स्थिर न राहणारा, त्यामुळेच वात वाढला की आपलं मन, शरीरातील अवयव हे चंचल बनतात, ते स्थिर राहू शकत नाहीत, स्टेबल राहू शकत नाही. शरीरातील हा वातदोष वाढलेला आहे ओळखायचं कसं, सगळ्यात प्रमुख जे लक्षण सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये ते शूलम नास्ती विना वात, म्हणजे कुठलंही शूल, पेन, वेदना जी आहे ती वाताशिवाय असूच शकत नाही. म्हणजे शरीरामध्ये कुठेही तुम्हाला वेदना जाणवत असेल तर वात वाढलेला आहे हे समजून घ्यायचं. त्यातही विशेषतः मान दुखते, कंबर दुखते, टाचा दुखत आहेत किंवा सांध्यांची दुखणी तर आहेतच, कुठलंही दुखणं हे वाताशिवाय नसतं. त्यासोबतच अजून एक महत्वाचं सूत्र आलेलं आहे, कार्श्य कार्शोष्ण कामित्व कंपानाह शकृत ग्रहण बलनित्रेंद्रिय भ्रंश प्रलाप भ्रमदीनता. यातील पहिलं कार्श म्हणजे अचानक व्यक्ती जी आहे ती कृश बारीक होते, कार्श्य म्हणजे त्वचा काळवंटे निस्तेज होते, उष्ण कामित्व म्हणजेच गरम पदार्थांची इच्छा होते, शेकावसं वाटतं, गरम गरम खाण्याची इच्छा होते, कंप म्हणजेच पूर्ण अंग जे आहे ते थरथर कापतं, विशेषतः हात पाय हे अचानकपणे थरथर कापू लागतात, अनाह म्हणजेच पोटात वायू गॅस होतो त्यामुळे पोटफुगी, पोट जड होणं, पचन बिघडतं, शकृत ग्रह म्हणजेच कॉन्स्टिपेशन, पोट साफ होत नाही, शौचाला खूप कडक होते त्यामुळेच बऱ्याच जणांना पाईल फिशरचा त्रास जो आहे तो देखील जाणवतो, बलभ्रंश शरीराची ताकद कमी होते, निद्राभ्रंश म्हणजे झोप कमी होते, गाढ झोप लागत नाही, स्लीप डिस्टर्बन्स ज्याला आपण आजकाल म्हणतो,
इंद्रिय भ्रंश म्हणजेच पाच ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांची शक्ती जी आहे ती कमी होते. प्रलाप म्हणजेच व्यक्ती असंबंध बडबडते किंवा विनाकारण मोठ्याने बडबडू लागतो. अचानक चक्कर येते, गळून गेल्यासारखं वाटतं. दीनता म्हणजे कुठल्याही गोष्टीसाठी त्या मनुष्यामध्ये उत्साह नसतो, त्याला एकटं वाटायला लागतं, त्याला आजकाल आपण डिप्रेशन असं म्हणू शकतो. यासोबतच वाताचा जो वृक्ष कोरड्या गुणाची वृद्धी झाल्यामुळे तो वाढल्यामुळे पूर्ण शरीर विशेषतः त्वचा जी आहे ती कोरडी पडायला लागते. ओठ फाटणं, टाचा फाटणं किंवा आतड्यांना कोरडेपणा येतो, त्यामुळे पचन व्यवस्थित होत नाही, पोट साफ होत नाही किंवा भूक त्यामुळे लागत नाही, केस जे आहेत ते कोरडे पडतात त्यामुळे तुटायला लागतात, गळू लागतात. सांध्यांना देखील जो कोरडेपणा आहे तो देखील वाढतो. त्यामुळेच जेव्हा कधी आपण चालतो त्यावेळेला त्यातून कटकट असा आवाज येतो, कारण वंगण नाहीसं झालेलं असतं. हालचाली ज्या आहेत सांध्यांच्या त्या देखील अतिशय वेदनादायक होतात. शीतगुण वाढल्यामुळे अचानक थंडी वाजणं हे देखील लक्षण वात वाढलेलं. वातदोष नेमका वाढतो कशामुळे? बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न आहे. तर वाताच्या आपण जे मघाशी गुण पाहिले त्याच्याशी सम आहार विहार केल्यामुळे, म्हणजे नेमकं काय, तर वात हा वृक्ष कोरड्या गुणाचा आहे, तर सतत खूप कोरडे जे अन्न पदार्थ आहेत ते घेणं, म्हणजे तेल तूप जे आहे ते अजिबातच आहारामध्ये नसणं, आजकाल ट्रेंड म्हणून वेट लॉससाठी कोलेस्ट्रॉल वाढतंय म्हणून अजिबातच तेल तूप हे खाल्लं जात नाही. तेल तूप खाणं म्हणजे तळलेले पदार्थ खाणं असं अजिबातच नाही. किंवा कोरडे पदार्थ म्हणजेच पाव, बिस्किट असे जे बेकरीचे पदार्थ आहेत ते देखील, किंवा जंक फूड, बेसन मेनली ज्यामध्ये वापरलेलं आहे, हरभरा, काबुली चणे, वाटाणा, पावटा किंवा कच्ची मूड आलेली कडधान्य सुद्धा बऱ्याचदा वेट लॉससाठी म्हणून खाल्ली जातात, ती देखील प्रचंड प्रमाणात वात वाढवतात. शीत म्हणजेच जे खूप थंड अन्न पदार्थ आहेत ते खाणं, फ्रीजमधले असतील किंवा थंड पाणी पिणं, कोल्ड ड्रिंक्सचा सतत सेवन करणं किंवा खूप जास्त थंड वारा, एसी, कूलर, फॅन याचा जो अतिवापर आहे तो करणं, अजिबातच घाम न येऊ देणं, डायरेक्ट याचं जे वारं आहे ते अंगावर तुम्ही घेत असाल किंवा विशेषतः कानामधून, नाकामधून, याची जी हवा आहे तोंडामधून असेल ती, म्हणजे डायरेक्ट जर का तुम्ही त्याच्या समोर बसून वारं घेताय तर वात जो आहे तो लगेचच शरीरामध्ये प्रवेश करतो. त्यासोबतच चलगुण म्हणजे चंचलता, खूप जास्त स्ट्रेस घेणं, धावपळ करणं, अजिबातच शरीराला विश्रांती न देणं, रात्रीचं जागरण करणं. तच नैसर्गिकतःच वर्षा ऋतू म्हणजेच पावसाळा आहे किंवा खूप जास्त थंडी आहे त्यावेळेला वात वाढतो. वार्धक्यावस्थेमध्ये म्हणजे 50-60 नंतर वृद्धापकाळामध्ये नैसर्गिकतः शरीरातील सर्वांच्याच वातदोष जो आहे तो वाढमध्ये पहिलं जे सांगितलेलं आहे ते म्हणजे स्नेह प्रयोग. स्नेह म्हणजे काय, तर तेल तूप जे आहे त्याला स्नेह असं म्हटलेलं आहे. आणि वातासाठी सर्वश्रेष्ठ औषधी जी सांगितलेली आहे ती म्हणजे तिळाचं तेल, तिलोद्भवम तैलम, हे उष्ण गरम गुणाचं आहे. वाताला त्याचं शमन करण्यासाठी सर्वश्रेष्ठ सांगितलेलं आहे. वापरायचं कसं, तर मसाज, अभ्यंग, आंघोळीच्या अगोदर साधारण अर्धा भर तास तिळाचं तेल जे आहे ते पूर्ण अंगाला मसाज करून लावावं, चांगलं ते जिरवावं. हा अभ्यंग कधी करावा, त्याचे फायदे काय, तर त्यासाठी सांगितलेलं आहे की अभ्यंगम नित्यम आचरेत स जराश्रम वात नाशन. हा म्हणजेच अभ्यंग जो आहे तो दररोज करायचा आहे, त्यामुळे आपली जरा म्हणजेच वार्धक्यावस्था ही जी म्हातारपण लवकर येत नाही. श्रम म्हणजेच अंगदुखी किंवा शरीरातील वातदोष वाढलेला आहे तर तो कमी होतो किंवा वाढतच नाही. आपण नित्य प्रयोग जो आहे तो केला तर, रोज शक्य नसेल किमान आठवड्यातून एक दिवस तरी करा. त्यातही विशेषतः वर्षा ऋतू, थंडीचे दिवस यामध्ये तर आवर्जून केला पाहिजे. पूर्ण अंगाला जमत नसेल तर त्यातही पुढे सांगितलेलं आहे की शिरश्रवण पादेशु तम विशेषतः, म्हणजेच केसांना जे तेल आहे ते मसाज करून जिरवणं, किंवा श्रवण म्हणजेच कानामध्ये तेल टाकणं, पादेशू म्हणजेच तळपायाला झोपण्या अगोदर रात्री रोज किमान 5-10 मिनिट तेल तूप जे आहे ते मसाज करून जिरवणं, नाभी पूरण म्हणजेच बेंबीमध्ये तेल टाकणं, किंवा नस्य म्हणजेच दोन्ही नागपुड्यांमध्ये सकाळच्या वेळेला प्रतिमर्श नस्य ज्याला म्हटलेलं आहे, की शुद्ध खोबरेल तेल किंवा देशी गाईचं तूप जे आहे ते दोन दोन थेंब टाकावं. यामुळेही वातशमन होण्यासाठी खूप चांगला फायदा होतो. हे बाह्य प्रयोगासाठी झालं. आभ्यंतर प्रयोगामध्ये
मध्ये देखील रोजच्या आहारामध्ये आपल्या योग्य प्रमाणामध्ये तेल, पण ते तेल शुद्ध लाकडी घाण्याचं जे तेल आहे, शक्यतो कच्चं तेल चटणीमध्ये किंवा असंच तुपावर वगैरे जे पूर्वीचे लोक खायचे त्या पद्धतीने, किंवा देशी गाईचं घरी बनवलेलं साजूक तूप असेल तर ते देखील 1 ते 2 चमचे घेतल्याने उत्तम प्रकारे वाताचं शमन जे आहे ते वेदन म्हणजे शेक घेणं, वात हा थंड गुणाचा आहे त्याला कमी करण्यासाठी म्हणून गरम जे पदार्थ आहेत ते खाणं किंवा सर्वांसाठीच स्वेदनाची शेक घेण्याची सोपी पद्धत म्हणजे सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये बसणं, तेल लावून बसवू शकत असाल तर उत्तम, नाहीतर असंच बसलं तरी देखील चालेल. यामुळे 2 फायदे होतात, आयुर्वेदानुसार वातशमन होतं, व्हिटॅमिन डी भरपूर मिळाल्यामुळे कॅल्शियमच्या कमतरतेमुळे जे हाडांचे आजार, सांध्यांचे आजार आपल्याला आजकाल बरेचसे पाहायला मिळत आहेत ते देखील होत नाहीत. यासोबतच जेव्हा थंड वारा आहे, थंडी आहे किंवा पावसामध्ये देखील बाहेर जाता येईल, उबदार कपडे वापरणं, कान नाक हे पॅक करणं, वाताला त्या थंड वाऱ्याला शरीरामध्ये प्रवेश न करू देणं, हे सुद्धा स्वेदना. आहारामध्ये तेल तूप खाणं हे गरजेचं आहे मग अशी सांगितल्याप्रमाणे. त्यासोबतच आयुर्वेदामध्ये षड्रस, मधुर आम्ल लवण कटू तिक्त कषाय हे सांगितलेले आहेत. यातील पहिल्या 3 चवी मधुर आम्ल लवण म्हणजेच गोड आंबट आणि खारट ह्या वात कमी करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे जे पदार्थ नैसर्गिकत गोड आहेत, आंबट आहेत, खारट चवीमध्ये ही सैंधव काळं मीठ जे आहे ते वाताच्या त्रासासाठी श्रेष्ठ सांगितलेलं आहे, त्याचा उपयोग करावा असं सांगितलेलं आहे. आणि उरलेल्या ज्या 3 चवी आहेत त्या वात वाढवतात, त्यामुळे त्यांचं आहारामध्ये कमीत कमी प्रमाण ठेवणं. त्यासोबतच मघाशी जे वात वाढवणारे पदार्थ सांगितलेले आहेत, थंड पदार्थ, कोरडे पदार्थ, हरभरा, वाटाणा, पावटा हे टाळणं गरजेचं आहे. त्यासोबतच पाणी घेत असाल तर ते गरम पाणी किंवा कोमट पाणी घेतल्यास देखील वात हा चांगल्या प्रकारे कमी होतो. म्हणजे की व्यायाम, आयुर्वेदामध्ये अर्धशक्ती व्यायाम सांगितलेला आहे. अति व्यायाम केल्याने देखील वात वाढतो, त्यामुळे वातासाठी विशेषतः तुम्ही योगासनं जी आहेत, प्राणायाम, त्यातही प्राणवायूवर नियंत्रण मिळवण्यासाठी चंचलता जी आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी, स्टेबल राहण्यासाठी खूप गरजेचं आहे. रोज प्रत्येकाने 10 ते 15 मिनिट प्राणायाम करणं हे गरजेचं आहे. त्यासोबतच पवन मुक्तासन, पवन म्हणजेच वायू, पोटातील जो वात आहे तो बाहेर काढण्यासाठी पवन मुक्तासन देखील प्रत्येकाने रोज करणं गरजेचं आहे. औषधींमध्ये दशमूळ काढा जो आहे, एरंड तेल, बला, शतावरी, अश्वगंधा ही वात कमी करण्यासाठी विशिष्ट औषधी सांगितलेली आहेत. किंवा अभ्यंगासाठी देखील मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही नारायण तेल, महानारायण तेल, क्षीरबला तेल याचा देखील उपयोग करू शकता. परंतु अभ्यंतर जी औषधं आहेत पोटातून घ्यायची ती प्रत्येक व्यक्तीनुसार किंवा त्याच्या शरीरात प्रकृतीनुसार वयानुसार त्याचं प्रमाण जे आहे ते बदलतं, त्यामुळे वैद्यांच्या सल्ल्यानेच ही जी औषधं आहेत ही घ्यायची आहेत. त्यासोबतच पंचकर्मामध्ये वातासाठी श्रेष्ठ सांगितलेलं आहे ते म्हणजे बस्ती. एनिमासारखीच थोडीशी प्रोसिजर असते, पण यामध्ये औषधी द्रव्यांनी सिद्ध केलेले काढे, तेल हे गुद मार्गाने प्रविष्ट केले जातात आणि जो वाढलेला वात आहे तो शरीराबाहेर काढला जातो. प्रत्येकाने निरोगी राहण्यासाठी म्हणून बस्ती चिकित्सा जी आहे ती वर्षा ऋतूमध्ये केल्यास नक्कीच फायदा होतो. तर सर्वांनी जरूर तिचा उपयोग करा. शरीरातील वाढलेला जो वात आहे त्याला नियंत्रित ठेवा. आजची माहिती आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि अजून असेच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या बटणावर क्लिक करून शेजारी जे घंटीचं बटन दिलेलं आहे ते देखील प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.